नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज शिवाजी महाराजांचे व्याख्याते, संभाजी महाराजांचे व्याख्याते आणि आई या विषयावर बोलणारे, तसेच कृष्ण या विषयावर बोलणारे व्याख्याते नितीन मानकोडे पाटील यांचे जे व्याख्यान आहे ते ऐकल्यानंतर माणूस पूर्णपणे एक उत्साहित होतो आणि माणसामध्ये जोश उभारतो. त्यांच्या व्याख्यानामध्ये ऐकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. ते जे उदाहरणं देतात ते समाजामध्ये ज्या वाईट प्रथा आहेत किंवा समाजामध्ये जे चाललेलं आहे ते कोणतं चुकीचं चाललं आहे, कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत आणि माणसाने कसं वागलं पाहिजे ह्याच्या प्रत्यक्ष ते उदाहरणं देऊन सांगतात आणि प्रत्येकाला जाणीव करून देतात, स्वतः कसं वागलं पाहिजे ह्याची जाणीव करून देतात. संभाजी महाराजांचा इतिहास रक्त तरुणांच्या मनामध्ये रक्त उसळण्याचं काम करतो. संभाजी महाराजांचा इतिहास असा जबरदस्त इतिहास संभाजी महाराजांचा ते सांगतात. आणि शिवाजी महाराजांच्या ज्या लढाई झाल्या त्या बुद्धीने कशा लढल्या, गनिमी कावानी कशा लढाई लढल्या, ती एकही लढाई स्वतः त्यांनी कशी का नाही केले याचं त्यांनी पूर्णपणे वर्णन सांगितलेलं आहे. आणि हे वर्णन सांगत असताना आपल्याला ते साक्षी पुराव्याने संपूर्ण उदाहरणासह स्पष्ट करून सांगतात. तसेच ते तरुण उद्योजकांचं किंवा नोकरदारांचं व्यक्तिमत्व विकासाचे शिबिरसुद्धा घेतात. आणि बानगुडे पाटील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. बानगुडे पाटील स्वतः एका व्याख्यानाचे 50,000 रुपये घेतात, तर त्यांचे तारखासुद्धा फुल असलेले असतात. अगदी ते मुंबईपासून ते नागपूर, नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत सर्व ठिकाणी त्यांची व्याख्यानं करतात आणि त्याच्यातून त्यांना जे लोकांना सांगायचं आहे, जे उपदेश करायचा आहे ते चांगल्या पद्धतीने ते करतात. अशा प्रकारचे जे समोज प्रबोधन करणं अतिशय महत्त्वाचं आहे, ते काम नितीन बानगुडेसारखी व्यक्ती करतात. अशा प्रकारच्या अनेक व्यक्ती करतात, परंतु नितीन बानगुडे सरांचा जो सांगण्याचा जो ओघ आहे किंवा ते पटवून देण्याचा ओघ आहे ते अतिशय चांगलं आहे. नितीन बानगुडे सर एक उच्च व्यक्तिमत्व आहे. त्यांनी शिवसेनेमध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे. शिवसेने पक्षामध्ये त्यांनी शिवरायांचा ज्या प्रेरणा आहेत त्या शिवसेना पक्षाकडे आहेत या उद्देशाने त्यांनी प्रवेश केला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्त्यांना चांगल्या पद्धतीनं उपदेश आणि सल्ले आणि तसेच त्यांचं व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी जे प्रयत्न करता येईल ते प्रयत्न करत असतात. धन्यवाद.